महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष डॉ मनोज चव्हाण, सरचिटणीस गजानन राणे, कार्याध्यक्ष संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनानुसार दूरदर्शन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. दूरदर्शन वरळी मुंबई येथील सुमारे 140 कामगारांना गेल्या 20 वर्षांपासून दूरदर्शनचे व्यवस्थापक अल्प पगारात राबवत आहे. कामगारांनी आपल्या सर्व मागण्या सनदशीर मार्गाने दूरदर्शन व्यवस्थापन CGIT कोर्ट यांच्याकडे मांडल्या. तसेच केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू आणि आत्ताचे माहिती व प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे विषय मांडला. परंतु आश्वासनाव्यतिरिक्त हे मंत्री काहीही देऊ शकले नाही. अनेक वर्ष पाठपुरवठा केल्यानंतरही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असता कामगारांचे आंदोलन दडपण्यासाठी दूरदर्शनचे व्यवस्थापन आंदोलनात अडथळे निर्माण करत आहे. या आंदोलनात महिला वर्ग देखील सामील असताना कामगारांना पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह वापरण्यापासून मज्जाव केला जात आहे. केंद्र शासन एकीकडे पोकळ दावे करत आहे की आम्ही कोट्यावधी नोकऱ्या उपलब्ध केल्या, परंतु दूरदर्शनमध्ये 20 वर्षांपासून नोकरीच्या अपेक्षेने इमाने एतबारे राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची नोकरी दिली जात नाही, हे दुर्दैव. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या मराठी कामगारांच्या पाठीशी उभी राहून दूरदर्शन कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने होत असलेल्या आंदोलनास समर्थन देत आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. पाहूयात. वरळी विभागात दूरदर्शनच्या आपल्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या जाणून घेण्यासाठी आणि त्या मागण्यांमध्ये आम्हाला आमची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना म्हणून काय मदत करतायत हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. अतिशय भयंकर परिस्थिती आहे. अनेक कामगारांना गेले 15-15 वर्षे दूरदर्शनचे लोक राबवत आहेत, परंतु त्यांना चांगले पगार देखील यांना आजपर्यंत देता आलेले नाही आहेत. स्वतःच्या मागण्यांसाठी जेव्हा आंदोलनं करायची वेळ येते तेव्हा जेव्हा कामगारांनी आंदोलन करायला घेतलं आहे, त्यांना आंदोलन करत असताना साधी शौचालयाची जागासुद्धा उपलब्ध न करून देणे, इतका अमानवी प्रकार या दूरदर्शनच्या व्यवस्थापनाकडून जो होतो आहे. अनेक प्रेग्नंट महिला या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत, अनेक सिनियर मंडळी या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत. साध्या किमान सुविधा ज्या लोकशाहीने आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे त्या देखील आपल्याला इथे मिळू नये, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नसेल. मी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा चिटणीस म्हणून माझ्या सर्व सिनियर पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने आपणास एक आश्वासन देतो की या ठिकाणी आंदोलनासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल, जी काही सपोर्ट लागेल तो सर्व आम्ही तुम्हाला देऊ. जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला बोलवाल या आंदोलनाला सहभाग नोंदवायला आम्ही इथे नक्की येऊ. सर्व मराठी मुलं या ठिकाणी आंदोलनामध्ये बसलेली असल्याने हा विषय आमच्या देखील जिव्हाळ्याचा आहे आणि आमचं संपूर्ण समर्थन तुमच्या आंदोलनाला राहील, शेवटपर्यंत राहील, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. 0 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.